आपल्याकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत आपल्या हक्काशी दिल्ली आपण काय म्हणतो दिल्लीवरती दिल्लीच्या तख्तावरती आम्ही भगवा फडकू ते दिल्लीचं तख्त त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले दिल्लीमध्ये जायचंय गृहमंत्र्यांना भेटायचंय पंतप्रधानांना भेटायचंय का भेटायचंय तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आम्हाला हमी भाव द्या आमचं कर्ज माफ करा आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत आपल्या हक्काच्या ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी म्हणून त्यांच्या राज्यात जाता कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात मग त्यांच्याबरोबर जेवतात पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आलेला तुम्हाला नाही चालत आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैन्यच जणू काही उभं केलेलं आहे म्हणजे ज्या सैन्यानी आपल्या देशाचं रक्षण चीनपासून करायचं पाकिस्तानपासून करायचं ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही अडवत आहे त्यांचीच मुलं ही पोलीस आणि सैनिक आहेत आणि त्यांनाच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवत आहे तुम्ही मग खिळे काय पसरले तारेचं कुंपण काय घातलंय मोठ्या भिंती काय तिकडे उभ्या केल्या आहेत बॅरिकेड्स उभ्या केलेल्या आहेत अश्रुधूर तिकडे फोडला जातोय अश्रुधूर पण अश्रुधूराची नळकांडी म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आहेत आणखीन त्याच्यावरती अश्रुधुराचा मारा करतोय हे असं राज्य तुम्हाला पाहिजे परत पाहिजे हे मोदींचं स्वप्न शेतकऱ्यांवरती अत्याचार करणं हे मोदींचं स्वप्न हा माझा विकसित भारत ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता अश्रुधूर मारता फोडतायत कदाचित गोळीबार सुद्धा करतील पण आता सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या माती त्यांना गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे यांना दाखवलं पाहिजे अरे त्या मातीतनं जे काही सोनं उगवतं त्याच्यासाठी मी राबतोय मी म्हणजे शेतकरी नांगरणी करावी लागते पेरणी करावी लागते डोळ्यात तेल घालून संपूर्ण काळजी घ्यावी लागते म्हणून तुम्ही तुमचे सगळे जे काही चोचले ते पुरवता 80 कोटी लोकांना फुकट धान्य कोण पिकवतं ते धान्य मोदी नाही पिकवत त्यांच्या पर्सामध्ये मोदींच्या बागेतलं अन्न जे आहे ते देशातल्या 80 कोटी कुटुंबांना नाही फुकट दिलं जात हे शेतकरी जे पिकवतात धान्य ते तिकडे दिलं जातं आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुमच्यामध्ये एवढी माणुसकी आता शिल्लक नाही राहिली की कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा आमच्या राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही कारण फडतूस बोलून झालं कलंक बोलून झालं काय नालायक बोलून झालं काय फरकच पडत नाही काहीच फरक पडत नाही म्हणजे आता ते एवढं असे झाले बेगुमानपणाने वागतायत निर्लज्जम सदा सुखी बरं आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत मी मगाशच्या सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू मी कशाला घाबरू अशी झालेली आहे मला आबरूच नाही मी कशाला घाबरू तुम्हाला कोण तुम्ही अरे मी असाच आहे तुम्ही काय बोलाल आणखीन बोलून बोलून बोला मला काही फरक पडत नाही एवढा निर्लज्ज असतो तोच सदा सुखी असतो काही मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरीही आनंदात आहे आणि नितीन गडकरी जे बोललेत की इकडे जो निष्ठेने काम करतो त्याला महत्त्व नाही आहे हे खरं आहे हे आता कळेल ह्यांना अशोक चव्हाण जेव्हा राज्यसभेवरती पाठवतील एक तर मिंड्याला डोक्यावरती बसवले मुख्यमंत्री ज्या अजित पवारांवरती 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः मोदींनी केला होता ज्या अशोकरावांवरती आदर्श म्हणजे ज्या शहीद झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा म्हणून ज्यांनी वर्णन केलं होतं त्या अशोकरावांचा तुम्ही प्रवेश घेतलेला आहे या अशा सगळ्यांना डोक्यावरती बसवल्यानंतर खरंच आहे जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हा धक्का आहे अरे मी कोणासाठी काम करतोय हे असे उपरे घेणे म्हणजे पक्षाची वाढ नाही आहे पक्षाला आलेली सूज आहे ही सुजले आहे भाजप सुजला आहे सत्तेच्या मस्तीने सुजला आहे ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे आणि म्हणून मला मी जे काय संवाद दौरा करतोय की तुम्ही माझे कुटुंबीय आहात माझ्या कुटुंबाला मला सावध करायला पाहिजे की अरे बाबानो बघा उद्या कदाचित काय आता मोदीजी वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत अगदी या 19 तारखेला सुद्धा शिवनेरीला येणार असं कळलंय आणि नुसतं शिवनेरीला नाही तर आपण मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की जो एक कोस्टल रोड आपण करतोय होय ते माझं स्वप्न होतं मुंबई महापालिकेच्या पैशाने तो करते आहे अर्धवट आहे अजून पण एका बाजूचा रस्ता त्याचं घाईघाईने लोकार्पण करायला मोदीजी हे मुंबईत येणार आहे म्हटलं एका अर्थाने बरं आहे
कारण स्वप्न मोदीजींचं स्वप्न वेगळं, पण किमान उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो ह्याची साक्षी साक्ष द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत हे माझ्यासाठी अभिमानाचं काम आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.